बातमी संभाजीनगर मधून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मतदानाला 7430 ईव्हीएम लागणार आहेत। मतदानाचा हक्क 32,02,067 नागरिक बजावणार आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे। 9 मतदारसंघामध्ये एकूण 183 उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत आणि त्यासाठी 6,199 बॅलेट युनिट लागणार आहेत। 20% आरक्षित यंत्रासह 7430 यंत्र प्रशासनाने तयार ठेवली आहेत, तर 4,239 व्हीव्हीपॅट मतदान प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेली आहेत। जिल्ह्यामधील 32,02,067 एवढी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विजय, छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि एकूणच राज्यामध्ये आता मतदानाला खरं तर 7 वाजता सुरुवात होणार आहे आणि संभाजीनगरमधली आत्ताची स्थिती काय आहे? मतदानाला सुरुवात झाली आहे का? मतदान केंद्रांवरती काय स्थिती आहे? बघितलं आपण छत्रपती संभाजीनगरच्या मतदान केंद्रावरती आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर मतदान जे आहे ते आता येताना पाहायला मिळतं आणि त्या ठिकाणी आता मतदान करताना पाहायला मिळतं। या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी बघू शकतो आपण मतदार जो आहे तो आता येताना या व्यक्तीकडे सुरुवात झालेली आहे आणि आता मतदान केंद्राकडे नागरिक जे आहे ते येतं येऊन आता मतदानाचा हक्क बजावण्यास जे आहे ती सुरुवात देखील झालेली आहे। त्यामुळे आता या ठिकाणी पोलिसांचा देखील बंदोबस्त जो आहे तो मोठा या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि तब्बल जिल्ह्यातून जर पाहायला गेलं 9 मतदारसंघामध्ये जे आहे ते विधानसभेची निवडणूक सुरू झालेली आहे। मतदान प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे। ग्रामीण भागामध्ये 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे आणि संपूर्ण जर पाहायला गेलं तर जिल्हाभरात 32,02,000 अधिक मतदान जे आहे ते आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। तर मराठवाड्यामध्ये जर विचार केला तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये आता चुरशीची लढत जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्येच होणार आहे। कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये जर पाहायला गेलं तर शिवसेनेचा बालकिल्ला समजला जातो, त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 ठिकाणी शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी लढत असणार आहे। त्यामुळे आता मतदान केंद्र असेल किंवा इतर भाग असेल त्या ठिकाणी ठाकरे गट असेल, शिंदे गट असेल, सतर्क असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलीस यंत्रणा देखील यामध्ये सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे। मतदान जो आहे तो आता मतदार राज्य आपलं मतदान बजावण्यासाठी आता मतदान केंद्रावरती गर्दी करताना पाहायला मिळत आहे। विजय, मात्र सगळ्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या देखील निवडणूक आयोगाकडून प्रत्येक मतदान केंद्रावरती देण्यात आलेल्या आहे। संभाजीनगर मधल्या मतदान केंद्रांची काय स्थिती? नक्कीच जर पाहिलं या ठिकाणी येणाऱ्या सर्व नागरिकांना पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था व सावलीची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आली। बघू शकता माझ्या पाठीमागे जे आहे असं पॅन्डल जे आहे ते टाकण्यात आलं आहे। तर 100 फूट अंतरावरती देखील अशी सुविधा जी आहे ती करण्यात आली। अनेक ठिकाणी बँचेस जे आहे ते देखील ठेवण्यात आले। वृद्ध व्यक्ती जे आहे त्यांना देखील व्हीलचेअर जी आहे ती देखील या ठिकाणी करण्यात आलेली। त्यामुळे आता या ठिकाणी मतदानाचा केंद्र टक्का वाढवण्यासाठी राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत आहे। त्यामुळे आता घरोघरी मतदानाची जनजागृती करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण सुविधा जी आहे ती आता मतदान केंद्रावरती ठेवण्यात आलेले। विजय, मात्र आपण लोकसभेचा जर विचार केला तर लोकसभेमध्ये मतदानाचा टक्का काहीसा कमी झाला होता एकंदरच राज्यामध्ये, तर हे मतदान वाढण्यासाठी, हा मतदानाचा टक्का वाढण्यासाठी म्हणून जी जनजागृती करायला हवी होती ती संभाजीनगरमध्ये झाली आहे का आणि एकूणच मतदारांचा कल कसा आहे? नक्कीच जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जनजागृती जी आहे ती मोठ्या प्रमाणात करण्यात आली। कारण लोकसभेला जो आहे तो टक्का कमी झाला होता आणि त्यामुळे आता विधानसभेच्या तोंडावरती प्रत्येक उमेदवार हा उमेदवार जे आहे तो मतदार राज्याच्या जे आहे ते दुवटोदुवटीचा गेल्याचं आपल्याला पाहायला मिळाला होता। त्यामुळे आता प्रचार यंत्रणा जी आहे ती देखील चांगला प्रचार जो आहे तो त्यांच्याकडून या ठिकाणी करण्यात आला होता। त्यामुळे आता प्रचार मतदान टक्केवारी जी आहे ती वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न जे आहे ते आता यंत्रणेकडून करण्यात आले होते। त्यामुळे आता मतदान जे आहे ते या ठिकाणी आता मोठी गर्दी करताना पाहायला मिळते। सकाळच्या 6:30 वाजलेले या ठिकाणी आता मतदार जो आहे तो मतदान करण्यासाठी दाखल होत आहे। त्यामुळे आता ग्रामीण भाग असेल किंवा शहर भाग असेल या ठिकाणी मतदानाची टक्केवारी जी आहे ती आता यंदा वाढणार असल्याचा अंदाज जो आहे तो आता प्रशासनाकडून वर्तवला जात आहे। जी जी जी, धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।